कपाशी हे खरीप हंगामातील राज्यातील महत्त्वाचं पीक आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान या पिकावर अवलंबून आहे. कापसाचे एकूण उत्पादन वेगवेगळ्या बाबींवर आधारित असते. त्यामध्ये जमिनीचा प्रकार, ओलिताची सोय, वानाची निवड, खत व्यवस्थापन, कीडरोग व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि लागवड पद्धत यांचा समावेश असतो. यापैकी योग्य वानाची निवड ही तितकीच महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे कापसाच्या एकूण उत्पन्नात 35% बदल दिसू शकतो. त्यामुळे कपाशीच्या वानाची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन. जमिनीचा प्रकार, विविध लागवड पद्धती, वाण तयार होण्याचा काळ आदी गुणधर्म लक्षात घेऊन कापसाच्या वाणाची निवड करणं गरजेचं आहे. कपाशीचे बियाणे विकत घेतेवेळी शेतकऱ्यांना वाणांच्या गुणधर्माची माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून चुकीचे वाण निवडले जाणार नाही. बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून वाणांच्या गुणधर्माची माहिती दिलेली असते. ती माहिती घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवानुसार वाणांची माहिती करून घ्यावी. कपाशीच्या वाणांच्या प्रकाराविषयी बोलायचं झालं तर कपाशीच्या वाणांचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार वाणांच्या कालावधीनुसार तर दुसरा प्रकार वाणांच्या वाढीच्या पद्धतीनुसार असतो. लवकर येणारे वाण हे जवळपास 140 ते 150 दिवसात तयार होतात, तर उशिरा येणारे वाण 180 ते 200 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवसात तयार होतात. झाडाच्या वाढीच्या पद्धतीनुसार आखूड वाढणारे आणि पसरट वाढणारे वाण असतात. आखूड वाढणारे वाण हे कोरडवाहू आणि हलक्या जमिनीत सघन लागवड पद्धतीत म्हणजेच एकरी झाडांची संख्या वाढविण्यासाठी शिफारस केल्या आहेत, तर पसरट वाढणारे वाण खोल आणि ओलिताच्या जमिनीसाठी शिफारस केल्या आहेत. या दोन मुख्य प्रकारात प्रत्येक कंपनीचे 2 किंवा 3 वाण बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही एका वाणाचे बियाणे मिळत नसेल तर पर्यायी वाण शेतकरी निवडू शकतो. तसेच वाण निवडताना विशिष्ट वाणाचा आग्रह न धरलेलाच बरा. आता पाहूयात भारी आणि खोल जमिनीत कपाशीचे कोणत्या प्रकारचे वाण घ्यावेत ते. आपल्या शेतीचा प्रकार खोल असेल आणि जर पाणी उपलब्ध असेल तर अशा जमिनीत मध्यम ते उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड करता येते. सर्वसाधारणपणे उशिरा येणारे वाण उंच वाढतात, त्यांच्या फळफांद्या आणि गळफांद्यांची लांबीही जास्त असते. त्यामुळे अशा वाणांची लागवड ही 120 बाय 60 सेंटीमीटर किंवा 120 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर करावी. उशिरा येणाऱ्या वाणांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा वाणांची लागवड केल्यास या किडीच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावं लागतं. आता हलक्या आणि कोरडवाहू जमिनीसाठी कोणते वाण आहेत, तर भारतातील एकूण कापूस उत्पादन क्षेत्रापैकी जवळपास 70% क्षेत्र हे कोरडवाहू प्रकारात येतं आणि हलक्या आणि कोरडवाहू जमिनीमध्ये कापूस लागवडीच्या 120 दिवसानंतर जमिनीतील ओलावा संपून जातो. त्यामुळे अशा जमिनीत लवकर येणारे वाण म्हणजे साधारणपणे 140 दिवसात येणारे वाण निवडले पाहिजे. अशा जमिनीत उशिरा येणाऱ्या वाणांची लागवड केल्यास बोंड परिपक्व होत असताना झाडाला पाण्याचा ताण बसतो आणि उत्पादनात मोठी घट होऊ शकते. तसेच लवकर येणाऱ्या वाणांत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव येण्याच्या पूर्वीच बोंडे परिपक्व होतात आणि मोठं नुकसान टाळता येतं. विदर्भ आणि मराठवाड्यातील बऱ्याच कोरडवाहू उत्पादक शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीमध्ये उशिरा येणाऱ्या कापूस वाणांची लागवड केली, त्यामुळे उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली. महाराष्ट्रात कमी कापूस उत्पादन येण्यामध्ये हे एक महत्त्वाचं कारण आहे. आता हलक्या जमिनीत उत्पादन वाढविण्यासाठी सघन लागवड पद्धतीची शिफारस केली जात आहे. त्यामुळे एकरी कपाशीच्या झाडांची संख्या वाढवून कमी जागेत आणि कमी वेळेत जास्त बोंडधारणा करून उत्पादन वाढवलं जाऊ शकतं. अशा प्रकारे योग्य वाणांची निवड आणि जोडीला पिकाची चांगली काळजी घेतल्यास कपाशीची एकरी उत्पादकता वाढवण्यास मदत होईल. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.